नमस्कार. सध्या लोकसभा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. प्रत्येक जण राजकीय समीकरणे बांधत असताना आपापली रणनीती आखू लागलेत. हे जरी आत्ता घडत असलं तरी याची ठिणगी मात्र 7 महिन्यापूर्वीच पडली आणि राजकीय आराखडा रंगू लागला. काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथील मराठा मैदानावर TV9 या वृत्तवाहिनीने एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये प्रश्नोत्तराचा तास चालू असताना स्वाभिमान पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आमदार उदय सामंत यांनी केलेल्या एका विधानावर प्रश्न उपस्थित करताच बाचाबाचीला सुरुवात झाली. आणि त्याचे हाणामारीत रूपांतर झालं. त्यामध्ये स्वाभिमानचे कार्यकर्ते अमित देसाई यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि ही बातमी स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांना समजतात ते तातडीने रत्नागिरीत दाखल होऊन देसाईंना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. पाहूया हा घटनाक्रम नेमका कसा होता. अंगावर धावून गेलेला आहे. माणूस मरू शकत होतो. ज्या क्लिपिंग मध्ये किती लोक एका माणसाच्या अंगावर गेली ते सगळं क्लिपिंग मध्ये आलंय आणि ऑफिशियल सगळ्या पत्रकारांच्या त्या कॅमेऱ्यांमध्ये आहे. एका माणसाला एवढे शिवसैनिक एकत्र होऊन जिवंत ठारच मारायचं असेल असा त्यांच्यावर तो अटॅक केला. आमच्या माणसावर हात टाकला तर आम्ही घरात घुसून मारायलाही पुढे मागे बघणार नाही. आम्ही म्हणजे इतर पक्ष नाही, हा राणे साहेबांचा पक्ष आहे. अंगावर आला उचलून फेकून टाक. आणि मग खरा संघर्ष सुरू झाला. दुसऱ्या दिवशी मग टिळकवाडी येथील एका सलूनची तोडफोड करण्यात आली आणि हे सलून बाबू चव्हाण यांचं असल्याचं पुढे आलं. त्यानंतर हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाध्यक्ष बाबू म्हाप यांचा ढाबा रात्री उशिरापर्यंत सुरू असून तिथे कायद्याचं उल्लंघन करून मद्य विक्री केली जात असल्याची कुणकुण म्हणा अथवा माहिती निलेश राणे यांना मिळतात. त्यांनी मध्यरात्री आपल्या अनेक कार्यकर्त्यांसमवेत धाड टाकून तिथं अल्पवयीन मुलंसुद्धा मद्यप्राशन करत असल्याची बाब निदर्शनास आणली. पाहूया नेमकं तिथं काय घडलं ते. एवढ्यावरच न थांबता राणेंनी थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात गाठलं आणि याबाबतची तक्रारही दाखल केली. मी माझ्याकडे काही दिवसापासून तक्रारी येत होते की
जो कुठला धाबा न्यू शांती धाबा जो निवळी आणि आत्तंब्याच्या मधोमध आहे. अवेळी दारू विकली जाते. 11:00 ची मुदत आहे, 11:00 ची डेडलाईन आहे, पण ती न जुमानता सकाळी 5:00 वाजेपर्यंत दारू तिकडे विकली जाते. हा मी खाली जात म्हणजे काल रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन सन्माननीय शाह आहेत मला वाटतं तिथे, त्यांना मी सांगितलं की माझी तक्रार, मी आता लेखी तक्रारही पाठवली सकाळी त्यांच्याकडे की याच्यावर कारवाई तुम्ही केली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष याच्यावर आमच्या स्टाईलने आम्ही कारवाई करू. ते झालं रे झालं की आज खासदारांनी पत्रकार परिषद, जो माणूस दारू विकतोय याच्याने अपघात होत आहे, तो त्यांचा जिल्हा प्रमुख आहे, त्याची बाजू मांडायला आज खासदारांनी सगळ्या आमदारांना एकत्र घेऊन, जिल्हा प्रमुखाला एकत्र घेऊन पत्रकार परिषद घेतली एका दारू विक्रेत्याला, एका अनधिकृत दारू विक्रेत्याची बाजू मांडायला. म्हणजे विचार करा, हे खासदार कुठल्या लेवलचे, कुठल्या पात्रतेचे, आणि आमच्या लोकांची बाजू मांडायला घ्यायला आम्ही कुठल्याही थराला जाऊ, हे आतापर्यंत शिवसैनिकांच्या सगळ्या आमदार खासदारांना कळलं असेल की आमच्या नादाला लागायचं नाही. एक प्रकारे हे प्रकरण चिघळतच गेलं आणि मग महाराष्ट्र स्वाभिमान आणि शिवसेना आमने सामने भिडू लागल्याचं चित्र पाहावयास मिळालं. स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी पुरस्कृत केलेली जी काही गुंडगिरी आहे, गुंडशाही आहे, त्यांनी मागच्या 2 दिवसापासून रत्नागिरी शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हैदोस घालायचं काम चालू केलेलं आहे. आणि मग काही निरपराध लोकांना दमदाटी करणं, आमचे उपशहर प्रमुख बाबा चव्हाण आहेत त्यांच्या दुकानाची तोडफोड करणं, हायवेला असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या वेटरना मारणं आणि फुकट दारू आणि जेवण दिलं नाही म्हणून त्या हॉटेलमध्ये हैदोस घालणं, हे जे काही चालू झालेलं आहे त्याचा तिकार आम्ही यापूर्वी केलेला आहे. परंतु मागच्या 4-5 वर्षापासून अत्यंत शांततेने आणि निरामय अशा वातावरणामध्ये हे संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सामाजिक काम चालू आहे, राजकीय वातावरण चालू आहे, ते बिघडवण्याचं षडयंत्र निलेश राणे पुरस्कृत त्यांच्या गुंडांनी जे चालू केलेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. आणि दारू पिणाऱ्याची जेवढी बाजू घेता तेवढी कोकणातल्या प्रश्नाची बाजू जर घेतली असती तर आज महामार्ग पूर्ण झाला असता, कोकण रेल्वेचा दुपदरीकरण झालं असतं, इको सेन्सिटिव्ह मार्गी लागला असता, नाणार रद्द झाला असता, चैतापूर रद्द झाला असता, पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये पैसा आला असता, असे किती प्रश्न तुम्हाला सांगू की हे खासदार जे आहेत विनायक राऊत ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत, खासदार म्हणून त्यांची किंमत 0 आहे हे त्यांनी परत एकदा सिद्ध केलेलं आहे. आणि निलेश राणेचं अस्तित्व काय आणि महत्व काय हे त्यांनीच मला दाखवून दिलेलं आहे. निलेश राणे म्हणजे त्यांचं काय कोणत्या शब्दात वर्णन करावं ते मला समजत नाही, परंतु एक स्वतःला डॉक्टर समजणारा माणूस, माजी खासदार म्हणून मिरवणारा माणूस, आमचे आमदार राजन साळवी यांना विभत्स आणि घाणेरड्या स्वरूपात त्यावेळेला पोलीस खात्यामध्ये पोलीस स्टेशनला जाऊन शिवीगाळ करतात, त्याच वेळेला यांची वैचारिक दळभद्रीपणा किती खालावलेला आहे याचं दर्शन होत आहे. हे त्वरित अशा पद्धतीची दुष्कृत्य करणारी जी मंडळी आहेत, काल तर निलेश राणेने एका मीडियाला सांगितलेलं आहे की जर आम्हाला आता तर आम्ही सुरुवात केलेली आहे, भविष्यामध्ये वेळ पडली तर आमच्या वाटेला येतील, त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचा आम्ही निपात करू, अशा पद्धतीची जी भाषा वापरलेली आहे त्यावर याची दखल पोलीस खात्याने घ्यावी. सगळं देणार पत्रकारांसमोर, यांना स्वस्त नाही बसू देणार. माझ्या जीवनातले 6 महिने मी लढून तरी मरीन, पण यांना असं स्वस्त बसायला देणार नाही. कारण का वैताग आणलाय, काय नाही, जिल्हा आहे तिकडेच आहे. आमच्या माणसावर हात टाकल्यावर 4 दिवस शाखा कशा बंद होतात ना त्यांनी रत्नागिरीला दाखवलं. 4 दिवस शाखा बंद शिवसेनेच्या, आणि मला मधूनच फोन येते, साहेब मी नव्हतो, साहेब मी नव्हतो, माझ्या गाड्या निघाल्या शाखा बंद. अब एवढे घाबरता मग मी कशाला दाखवतो, निलेशच तुम्हाला सांभाळणार ना साहेब. कोणतरी फुट्या दीड फुट्या आला आणि तो बडबड करून गेला, त्याला उत्तर देण्यासाठी सभा नाही आहे. चिलते पिलते खूप येतात हो,
त्यांच्या प्रत्येकाच्या तिकीटची गांभीर्याने दखल घेण्याची आम्हाला गरज नाही. 10 वर्षाच्या सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये नारायण राणे तुमच्या हिम्मत असेल तर उत्तर द्या. तुमच्या त्या 10 वर्षामध्ये सिंधुदुर्गातल्या 9 जणांचे बळे कोणी घेतले, कोणी दिले? आणि दुसरं ते एक आहे ना बुवाबाजी करणार बिनबुडाच, एक आहे ना माजी खासदार दुर्दैवाने झालं ते. त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जयगड खंडाळा येथे जाहीर मेळावा घेतला. यामध्ये अनेकांनी पक्षप्रवेश देखील केला आणि याच मेळाव्या दरम्यान राणेंनी ठाकरे घराण्यावर सडकून खळबळजनक टीका करत अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली. ठाकरे घराण्यावर उघड वक्तव्य करण्याची तीही बाळासाहेबांबाबत कदाचित ही पहिलीच वेळ असावी. पाहूया निलेश राणे काय म्हणाले. आणि खासदार विनायक राऊत यांनी ते किती मोठे मोठे गटरछाप आहे हे त्यांच्या भाषणातून परत एकदा त्यांनी दाखवलं. पण त्या कार्यक्रमातून एक गोष्ट चांगली झाली. आम्हाला आजपर्यंत वाटायचं की विनायक राऊत फक्त लिटर चोर आहे, पण त्या भाषणानंतर आम्हाला कळलं की ते कपबशी चोर पण आहे. 2-3 विषय मला तुमच्या समोर स्पष्ट करायचे. संदीप सावंतचा वापर त्यांनी त्या व्यासपीठावर केला. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं. खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणेसाहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली. निगमला ठार मारायचा होता बाळासाहेबांना. अनेक वेळेला ठोल सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना विचारा कधी, ते सांगतील सुद्धा. घाबरले असती पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसेनेने गेले होते बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. आणि काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल जाहीर सभेमध्ये सांगेन. कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या मृत्यू कोणाकोणाचे झाले, कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही राणे म्हणतात आम्हाला. मग शिवसेना असती गप्प बसणार थोडीच. हा विषय शिवसेनेच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी तातडीची बैठक बोलावून राणेंना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असते. ज्यांच्याकडे विकृती भरलेली आहे, संस्कार नावाचा शब्द ज्यांनी कायमचा गाडून टाकला, अशा त्या हैवानी विचारायच्या लोकांना शिवसेनेसारख्या सुसंस्कृत लोकांनी उत्तर देण्याची गरजच नाही. मतदार योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील आणि अशा या विकृतीला कायम संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटू लागले. अनेक ठिकाणी जहाल वक्तव्य करण्यात आली. कोकणात महाड रत्नागिरीमध्ये राणेंना पाय ठेवू देणार नाही इथपर्यंत बोललं गेलं. मात्र निलेश राणे यांनी यावर मात करून रत्नागिरीचे लक्ष्मी चौकात जाहीर सभा घेत मी महाडवरून महामार्गानेच रत्नागिरीत आलोय आणि त्याच मार्गाने परत मुंबईला जाणार असं ठणकावून सांगताना हिम्मत असेल तर मला अडवून दाखवण्याची भाषा केली. वाटत मध्ये जे झालं त्याच्यानंतर अख्खा महाराष्ट्र ठाकरेंबद्दल बोलायला लागला. उघड जे कोण हिम्मत करत नव्हते बोलायचं, बंद खोलीमध्ये लोकांना माहित होत ठाकरे आतमधून कसे होते कसे आहेत, ते लोक उघड बोलायला लागले. निलेश राणे कुंडलीच उघडली सगळी. निलेश राणे बाळासाहेब ठाकरेंवर बोलला, काय केलं तू ते मध्ये ठाक कुठे ते मला महाडचे ते 2-3 टपोरे शिवसैनिक बोलले होते. निलेश राणेला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अरे निलेश राणे रत्नागिरीत आला महामार्गातून, मार्गातून परत मुंबईला जाणार आहे. जा कुठल्या औलादीचं असते दाखव, चल बघून घेऊया. या गोष्टीचा पाठलाग करत स्वाभिमानने जिथं जिथं सभा जाहीर मेळावे घेतले तिथं तिथं सेनेने देखील आपल्या सभा घेतल्या. मी इतिहास वाचलाय, पूर्वी काही दुश्मनांना संताची धनाची दिसायची सगळीकडे. आता काही आमच्या संजूशेठ दुश्मनांना फक्त खासदार आणि आमदारच दिसतात आणि बाकी सगळे मतदारसंघ सोडलेले आहेत. राजापूर सोडलाय, चिपळूण सोडलाय, गुहागर सोडलाय, फक्त रत्नागिरी मतदारसंघ आहे. आणि रत्नागिरी मतदारसंघ टार्गेट धरून काही लोक स्वतः जिंकण्याच्या इच्छा व्यक्त करतायत. मला फक्त अशा सगळ्या लोकांना सांगायच्या आहेत, शुभेच्छा पण द्यायच्या आहेत. मी मगाशी देखील शेरेसाहेबांना सांगितलं, शेरेसाहेब आपण एक प्रयोग करून बघूया. आमदार की खासदार की बाजूला राहू दे,
पण ग्रामीण भागातल्या एका कुठच्या तरी ग्रामपंचायत सदस्याला आपण राजीनामा द्यायला जाऊ जो शिवसेनेचा असेल. ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी त्या पहिल्या ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात निवडणूक लढवावी, तिथं शिवसेनेला पराभूत करावं आणि मग खासदारकीची आणि आमदारकीची बिजास दाखवावी हे माझं जाहीर शिवसेनेच्या तर्फात आव्हान आहे. समोर आला तर पिवळी होईल. मागून कोणी बोलेल रे? ते मिरकरवाड्यामध्ये गेला आणि सांगितलं की निलेश राणेला सांगा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायला. तू उद्धवला सांग, मी उभा राहतो समोर. उद्धव ज्या दिवशी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवेल त्या दिवशी समोर निलेश राणे लढवेल. चॅलेंज आहे आपला. वाटत मिरकरवाडा, लक्ष्मी चौक अशा अनेक ठिकाणी उभय पक्षांच्या सभा रंगू लागल्या आणि या धुमश्चक्रीत जनतेचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं एवढं खरं. आणि योगागाली माझ्या गाडीतून आमचे ते ग्रामस्थ सरपंच त्या पातळ भागातले ते घेऊन मी येत होतो. ते म्हणाले होते 2 दिवसापूर्वी ते भूताटकी आली होती. मला कळे ना नेमकी भूताटकी काय आहे ती. आता आपले भूतार नाही, भूत नाही, देवचार काय काय असेल ते आपण गाडून टाकलेले आहेत सगळे. पण तरी सुद्धा जे काय अवदस्था काय जणांना आठवते ना ते घालतात धिंगाणा. मी म्हटलं सिद्धीवर होता का हे भूताटकी? सिद्धीवर होती का? नाही तर आपल्यामध्ये प्रथा होती पूर्वी. हा एक तर काळ्या पिसाचं म्हणजे उलट्या पिसाचा कोंबडा त्याच्या नावाने कापायचं असं पूर्वी म्हणायचे. आता काय त्याची गरज नाही. आता तशी भूताटकी आली तर त्यांचं काय करायचं ते आमदार साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिकडे काय आम्हाला लक्ष द्यायची गरजच नाही. आज म्हाडाचा अध्यक्ष झाला काही महिन्यापूर्वी. आज पोलीस प्रोटेक्शन मागितलं. काय शौर्य आहे, काय बलवान माणूस आहे. हे आमचं प्रोटेक्शन बघा, आम्ही घेऊन फिरतो. त्यांना प्रोटेक्शनची गरज पडली कशासाठी? त्यांच्या मनामध्ये भीती होती की कुठेतरी महाडामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. तुम्ही बाहेर काढणार, पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढणार आहे. झालं म्हणजे खासदारकी देऊ केली राज्यसभेच्या. आता काय करणार येड्याला का राज्यसभेचे खासदार? या देशामध्ये जे राज्यसभा जे आहे वरिष्ठ सभागृह त्याला म्हटलं जातं. ही देशातल्या या भारत देशातले सगळे विद्वान त्या राज्यसभेमध्ये बसतात. त्या ठिकाणी हा नाटक बसतो बघत. नाही हिंदी आहेत, नाही इंग्रजी आहेत, करायचं काय? दुसऱ्या कुठल्या तरी चर्चेला उभा राहिला. हमारे ट्रेन स्टेशन के ऊपर छपडा नाही आहे. आई शपथ सांगतो ते वरती दंडवते साहेब वगैरे वरतून बघत असतील ना. काय दुःख होत असेल हो त्यांना की कुठला माणूस निवडून गेला आणि परवा तर कर गेला. अभी कोई वडापाव नाही खात आहे. सबको वडापाव खिलाओ. बघा आज सत्ता कोणाची आहे तुम्हाला वडापाव खायला घालताय. बार का कुछ मत खिलाओ, वडापाव खिलाओ. तुला 2019 नंतर हातात वडापाव देणार आणि मुंबईची तिकीट कापून देणार तुला. एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 महिने आधीपासूनच रणसंग्राम अशा पद्धतीचा असू शकेल तर निवडणूक काळात याची दिशा काय असेल हे सांगता येणे कठीण आहे. रत्नागिरीच्या राजकारणात अशी ही कदाचित पहिलीच वेळ असावी. मात्र जनहो आपण सुज्ञ आहात, त्यामुळे हे प्रकरण संयमाने हाताळाल अशी अपेक्षा आहे.